मिळाली. प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला या मॅचचा. खूप चांगली मॅच. साडगाव टीम बघता बघता सामना डोळ्यासमोरून निघून जात होता. पुन्हा एकदा खेचून आणला. म्हटलं जातं मित्रांनो, मॅग्नेट चिटकली की काय असं वाटत होतं. आणि क्रिकेटमध्ये असं चित्र पाहायला मिळतं. खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पुढील मॅच असेल या ठिकाणी. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्यासमोर येतोय. शिवम गेरशे आणि मालीपाडा. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. शिवम गेरशे आणि मालीपाडा या दोन संघाच्या दरम्यान. यस, मुरबाड माळीनगर चांगला संघ आहे आणि विरोधात खेळणारा संघ आपण बघतोय. शिवम गेरशे यापूर्वीच्या मॅचमध्ये वासुदेव नावाचं वादळ गोंगावलं आणि बघता बघता 7 षटकार मारून वैयक्तिक 50 धावा कंप्लीट केल्या. तो खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळेल. परंतु माळीनगरसुद्धा खूप चांगला संघ आहे. मी तर म्हणेन जवळपास खूप दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ 4 चांद लावण्यासाठी, आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, आपल्या अस्तित्वाची लढाई खेळण्यासाठी धर्मयुद्ध चषक 2021 दाखल झाले. आणि बघता बघता या सामन्याला आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत, अंतिम लढत, त्यानंतर मात्र तिसरी फेरी चालू होईल. जसे जशा या पहिल्या फेऱ्या दुसऱ्या फेऱ्या संपतील तसा तसा मात्र या ठिकाणी क्लायमेट चेंज होईल. ॲटमॉस्फिअर पुन्हा वेगळं पाहायला मिळेल. वातावरण पूर्णपणे तापलाई. दुपारचं सत्र निघून गेलं. एक चांगली लढत. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॉथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. 3 वाजले. पहिला बॉल पडला जाईल. आमचे अंपायर किशोरजी मेजर आणि निरंजनजी सावंत दोन्ही अंपायरचं कौतुक केलं जाईल. सन्माननीय विजयभाई भगतसाहेब यांचंसुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालं आहे. त्यांचासुद्धा आभार व्यक्त करेल. व्यासपीठावर मान्यवर अनिलजी विशेसाहेब, उत्तमजी अमरजी अधिकारी या दोन्ही व्यक्तिमत्वांचं स्वागत करेल. कमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी या मॅचसाठी स्कोरच्या भूमिकेमध्ये विशालजी भांगरे यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो आहे. आणि खऱ्या अर्थानं ही संपूर्ण मॅनेजमेंट ज्या व्यक्तिमत्वांनी सांभाळली, अभिजित सावंत त्यांच्यासमवेत कल्पेशजी जाधव आणि अभिजित कुडव दोघांचं आभार व्यक्त करत जाऊ आपण मॅचकडे. 3:01 पहिला चेंडू पडला जाईल. गोलंदाज तयार ऋतिक. यावेळेस फिंगर रोल केली गेली. पहिला चेंडू एवढा काही हलक्या हाताने रिलीज केला आहे. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. आम्ही म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन. काय गोलंदाजी चालू आहे? कारण आपण बघतो ज्या पद्धतीने गोलंदाजाची ॲक्शन आहे ना, त्या ॲक्शनवरून कळतं आहे की हा गोलंदाज किती वर्ष क्रिकेट खेळत असेल. आणि अनेक वर्षाचा अनुभव या मैदानावर उतरवताना पहिल्या चेंडूवर बघितला. निश्चितच म्हटलं जातं मित्रांनो, समजणे वालको इशारा कापी होत आहे. आणि यावेळेस मात्र फक्त ॲक्शन बघितली आणि ओळखलं आहे चांगला खेळाडू आहे गोलंदाज. ऑफ ब्रेक बॉल, काय टर्न झाला आहे. चेंडू पडल्यानंतर खूपच आतमध्ये येताना पाहायला मिळाला. बॅट्समनला चेंडू उमगला नाही, थोडेसे बॅकफुटला होते. निश्चितच हलकीशी कट पाहायला मिळाली. इनफील्डमध्ये एकच धाव पाहायला या ठिकाणी मिळते. धावा पाहायला मिळतील. धावपलकावर 2 धावा. हलकीशी सुरुवात. सिंगल सिंगल क्रिकेटची लाईफलाईन यूज करण्यात या ठिकाणी सामर्थ्य दाखवताना पाहायला मिळत आहेत. माळीनगर टीम मुरबाडच्या हद्दीतील असणारा, मुरबाड तालुक्यातील असणारा एक नामांकित संघ माळीनगर टीम. आज दूरवरचा प्रवास का केला याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आज नाही तो कभी नाही. ओवर पिच बॉल, क्या बात आहे. फटका चांगला आहे. एक पूल पॉवरफुल वंडरफुल. मिड विकेटला शतरक्षक वेगाने पोहोचला. आणि यावेळेस मात्र विकेट किपर संघाचे कर्णधार संघनायक संदीप दिवाने थोडेसे नाराज होत आहेत. होणारच, कारण आहे प्रत्येकाला जिंकायचं आहे मित्रांनो. कारण जिंकण्याची आशा, जिंकण्याची उमेद प्रत्येकाला हवी आहे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, डिझायर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. या गोष्टी जर असतील तर तुम्ही जिंकू शकता. त्यासाठी टायमिंगला महत्त्व द्यावं लागेल आणि टायमिंगसाठी तुम्हाला खेळावं लागेल. सही खिलाडी वही होता आहे जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. गोलंदाज तयार. नक्कीच ऋतिक गोलंदाजी करतोय. ओहो, वन्स अगेन ऑफ ब्रेक बॉल. परंतु लाईन यावेळेस निश्चितच खराब आहे. अंपायर दाखवताना 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. निश्चित चांगली गोलंदाजी करतोय. परंतु ज्यावेळेला मात्र गोलंदाजाला अचूक टप्पा, लाईन लाईन परफेक्ट जर मिळाली तर धावसंख्या तुम्ही वाचू शकता, धावांची गती कुठेतरी कमी करू शकता. परंतु ते करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लाईन आणि लेंथ परफेक्ट ठेवावी लागेल. अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओवर दी विकेटने गोलंदाजी करतोय ऋतिक, मॅन फ्रॉम शिवम गेरशे. वन्स अगेन ऑफ ब्रेक. यावेळेस मात्र खूपच चांगला फटका बॅकफुटवर येऊन हार्ड पंच डाऊन द ग्राउंड खेळलाय. चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे घेऊ. 5व्या चेंडूवर चौकार येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु 4 चेंडू व्हॅलिड पकडले जातील. 4था चेंडू वाईट बॉल होता. 10 बाय त्या 10
हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू विकेट कीपरला बीट करून निघून गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल धाव पुन्हा एकदा येईल. धावा येणं खूप इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये, कारण म्हटलं जातं मित्रांनो तुम्हाला जर जिंकायचे तर धावा काढा आणि त्यानंतर गोलंदाजी करायची तर विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. दोनही बाजू तुम्हाला चमकवाव्या लागतील तेव्हा तुमचा फ्युचर हा धावफलकावर ब्राईट असेल आणि खेळपट्टीवर ब्राईट असेल. प्रेक्षकांच्या गळ्यातील तुम्ही ताईत म्हणून बनाल. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र अपील होती, निश्चितच अंपायर चर्चा करतायत. निश्चितच एक सिंगल धाव काढली, बॅट्समन आऊट. ओहो हो बॅट्समन आऊट, अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. माळीनगर टीमला झटका लागताना पाहायला मिळतोय. बॅट्समन प्रमोद बॅक टू द डगआउट. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन, निर्णय घेतला या ठिकाणी. आपण यायचं आहे मैदानाच्या बाहेर. बॅट्समन प्रमोद निश्चितच मित्र म्हणे मिडल स्टंपवर होते, थोडेसे डाव्या स्टंपवर पाहायला मिळाले आणि निश्चितच थोडीशी चर्चा केली. रिव्ह्यू नाही आहे, दक्षता घ्या. नक्कीच पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात येईल. 11 धावा धावफलकावर प्रमोद बाद होतोय. लेग बिफोरची विकेट या मात्र निश्चितच आमचे प्रोफेशनल अंपायर चांगला डिसिजन या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे सातत्याने. कारण निश्चितच पहिली विकेट प्रमोदची जाताना माळीनगर टीमची या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिलं षटक संपलं, 11 धावा धावफलकावर एक विकेट, माळीनगर टीम पोहोचली 11 रन्स. गेरसे टीम निश्चितच चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गुड बॉलिंग बाय गेरसे टीम. गोलंदाज ऋतिकने गोलंदाजी केली, एक जबाबदारी घेतली होती आणि ती जबाबदारी या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळाला. गोलंदाज ऋतिक सिंगल सिंगल रन्स ऑफ कपल, दोन धावा, त्यानंतर वाईट, पाचव्या चेंडूवर चौकार, सहावा चेंडू एक सिंगल आणि हे षटक कम्प्लीट करण्यासाठी 7 चेंडू फेकावा लागले, शेवटच्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या षटकाची जबाबदारी असेल. गोलंदाज बबलू तैयार, न्यू बॅट्समन एंटर इन द ग्राउंड, आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवर खेळाडू. इनसाइड आउट, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅट्समन बॅक टू द डगआउट. डीजे बाद सगळं वातावरण भगवमय, दुपारचं सत्र आहे. या स्पर्धेची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मोटरबाईक ही मॅन ऑफ द सिरीज. इथे येणाऱ्या आणि स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक अपेक्षा असेल की चांगला खेळ दाखवावा आणि सन्माननीय विजयभाई भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते ही मोटरबाईक आपल्याला मिळावी. खऱ्या अर्थानं मिळण्यासाठी तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. इथं सिद्ध व्हा, बाहेर आपोआप प्रसिद्ध व्हाल. साटगाव संघाचा एक प्रतिनिधी, श्रद्धा वॉरियर्स दसई संघाचा एक प्रतिनिधी, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जाऊ आपण मॅचकडे. पहिल्या चेंडूवर विकेट, बबलू सक्सेसफुल ठरलाय, नवीन बॅट्समन खेळपट्टीवर पोहोचला. शाम त्यावेळे स्लोअर वन, फुलटॉस चेंडू होता, हुशाराने खेळला, चुकी नाही तर हा मोठा गुन्हा आणि या गुन्ह्याला माफी नाही. चेंडू निघून जाईल मिड विकेट स्क्वेअर लेग गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. डीजे धन्यवाद. क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण, खूप सारी मजा, खूप सारा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून लुटताना आमचे प्रेक्षक या ठिकाणी मला पाहायला मिळतील. कारण जसे जसे स्पर्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली जाईल तसे तशी प्रेक्षकांची गर्दी ही सातत्याने वाढत राहील. 26 जानेवारी, 27 जानेवारी आणि 28 जानेवारी कोण विसरेल त्या तारखेला, खूप सारी मजा, मनमुराद आनंद हा लुटला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. हरिओम मित्रमंडळ, शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 बागतुरी क्रिकेट. गोलंदाज तयार होईल बबलू, बॅन फ्रॉम शिवम गेरसे. ओवर द विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे. ओहो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ एफर्ट, प्रयत्नांतून मार्ग सापडला आणि पुन्हा एकदा एक झटका लागताना वन मोर विकेट डाऊन.
डीजे डीजे मास्टर धन्यवाद। क्रिकेट विद द म्युझिक हे समीकरण चालू झालं आणि या ठिकाणी व्यासपीठावर लॉट्स नशिबाच्या चिठ्ठ्या या पाडल्या जातील। जो कोण लक्की असेल, कारण म्हटलं जातं एल फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, आपल्या जीवनामध्ये लकला महत्त्व आहे। ललाटीचं विधिलिखित जगात कोणी बदलू शकत नाही, कारण जे नशिबात आहे ते मिळतं आणि जे नशिबात नाही आहे ते येऊनसुद्धा रिटर्न जातं। म्हणून प्रामाणिक प्रयत्न करत राहा, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ जर लागली तर तुम्ही यशस्वी व्हाल। लॉट्स या ठिकाणी पाडण्यात येतील। सटगाव टीम, दसई टीम आणि विजेता संघ अर्थातच हे दोन संघ खेळतायत। आपण दोन तीन दिवसामध्ये बघितलं लॉट्स पाडण्यात येतात, त्यामुळे मात्र एक संघ खेळत असतो आणि या तीन दिवसामध्ये एक मार्किंग केली गेली, जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश होतो आहे। बघूया या मॅचमध्ये आणि या वेळेला या क्षणांना ॲट दिस मोमेंट काय घडेल ते। हो अवे फ्रॉम दी बॉडी शहराच्या थोडा बाहेर टेबला गेला, विकेट किपरने केलेली चुकी। मी तर म्हणेन संदीप दिवाने थोडंसं जम करण्याचा प्रयत्न होता, कारण वाटलं चेंडू हातामध्ये येईल, चेंडू निघून गेला कमरेच्या खालून। निश्चितच लॉंग स्टॉपला जाऊन थांबलाय। यावेळेस बाईच्या स्वरूपात एक धाव येईल। धावसंख्या टीमची टोटल आपण बघू शकाल 16 धावा। बबलू गोलंदाजी करतोय, निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। आत्तापर्यंत चार चेंडू फेकून झालेत, पाच धावा खर्च केल्या आणि बघायला गेलं तर दोन महत्त्वपूर्ण विकेट या षटकामध्ये घेतल्या गेल्या। गोलंदाज बबलू याची गोलंदाजी, फुल टॉस चेंडू होता, निश्चितच बॅटवर हुशाराने पोहोचला गेला, थोडेसे बॅकफुटवर आले होते आणि निश्चितच मित्र म्हणेन अॅक्रॉस द लाईनने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे। एकच सिंगल धाव आली, सिंगल डबल सिंगल डबल, थोडंसं तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल कारण धावसंख्या ती फक्त आणि फक्त 17 धावा। प्रतिस्पर्धी संघ आपण बघू शकाल, माळीपाडा टीम, माळीनगर टीम आणि त्यांच्या विरोधात खेळतोय शिवम गेरसे। यापूर्वीच्या मॅचमध्ये वासुदेव नावाचं वादळ, मी तर म्हणेन स्पिरिट जागं झालं आणि बघता बघता ज्या पद्धतीने ना आपण एखादी थम्सअपची बॉटल खूप वेळा हलवतो आणि त्या क्षणाला जर झाकण उघडलं तर संपूर्ण झरे अख्ख्या मैदानावर पसरले जातात, त्या पद्धतीने वासुदेव नावाची बॅट पूर्णपणे या मैदानावर पसरली गेली। चर्चा होण्यापूर्वी चेंडू आलाय, व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार डीजे। दोन षटकांचा खेळ झाला, तुम्ही टीमची टोटल बघू शकाल 23 धावा। पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि टीमची टोटल ह्या ठिकाणी 3 गडी हे गमावले माळीनगर टीमने 23 धावा धावपलकावर। या क्षणापासून मात्र निश्चितच थोडासा गिअर चेंज करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ आपण बघितले खूप क्वालिटीचे खेळाडू शिवम गेरसे टीममध्ये आहेत। आम्हाला इम्प्रेस केलं संदीप दिवाने नावाच्या वादळानं, त्यानंतर मात्र वासुदेवसुद्धा खूप चांगली बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला। नरेंद्र दिवाणीसारखा एक खेळाडू या संघामध्ये आहे, खूप चांगली बॅटिंग ऑर्डरसुद्धा पाहायला मिळते आणि या क्षणाला ॲट दिस मोमेंट बॉलिंग चालू आहे गेरसे टीमची। गोलंदाज तयार नरेंद्र दिवाने, आपण बघतोय खूप उंची या खेळाडूला, जणू काही निसर्गाचा आशीर्वाद। आणि हा निसर्गाचा आशीर्वाद जर एखाद्या माणसाला लाभला तर ते आयुष्य अनुकूलतेकडे जातं। बघूया या मॅचमध्ये काय अनुकूलता दाखवेल गोलंदाज नरेंद्र दिवाने। एक चांगला खेळाडू आहे शिवम गेरसे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय, आत्तापर्यंत खूप साऱ्या जबाबदाऱ्या आणि अधिकारसुद्धा बजावला। या सगळ्या गोष्टी गोलंदाज नरेंद्र दिवाणीने खूप चांगल्या पद्धतीने जपलेला आहे। एखादी गोष्ट सहजरित्या मिळते, परंतु मिळालेली गोष्ट आहे ना ती जपण्यासाठी खूप कालावधी लागतो। निश्चितच तुम्ही तुमचं करिअर तयार करू शकता, टिकवणं थोडंसं कठीण असतं। ओव्हरपिच बॉल, चेंडू बराच वेळ हवेमध्ये पोहोचलाय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक जज करतोय वासुदेव। वासुदेव एक चांगला खेळाडू, एक चांगली झेल पकडली गेली। निश्चितच वन मोर विकेट डाऊन, यावेळेस मात्र पुढचा एक झटका लागतोय, आणखी एक गडी बाद। माळीनगर टीम सातत्याने विकेट गमावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तत्पूर्वी थांबलेला डीजे
चार विकेट तर गमावल्या माळीनगर टीमने। ट्रॅजेडी काय असेल, एफर्ट करावे लागतील, दाखवावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। यावेळेस फुल टॉस चेंडू होता निश्चितच, हलकीशी कट या ठिकाणी, छोटासा ड्राईव्ह पाहायला मिळाला। तत्पूर्वी एक सिंगल आणि एका सिंगलने धावपळक थोडंसं पुढे सरकताय। कासवाची गती आहे, मी तर म्हणतो कासव जिंकलं होतं कारण ते थांबलं नव्हतं, कंटिन्युटी ते सातत्य होतं। आणि याच धावांच्या जर सातत्याने धावा पुढे जर गेल्या तर निश्चितच एक खूप मोठी धावसंख्या उभी राहू शकते, शक्यता नाकारता येणार नाही। तिसरा षटक मार्गस्थ आहे, गोलंदाज नरेंद्र दिवाने चांगली गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवर विकेट काढली, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव घेतली गेली स्लोअर वन। यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु निश्चितच आमचे पाटील सर मगाशी म्हणाले की तुम्ही लेझी क्रिकेट खेळू शकत नाही, आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्ही लेझी आणि इझी घेऊ शकत नाही आहे, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीची मुवमेंट बघा, त्या मुवमेंटला तुम्ही ती ॲक्शन करा, त्यावेळेला जर ती गोष्ट प्रॉपर घडली ना तर निश्चितच तुमच्याकडे यश आणि सक्सेस ही गोष्ट तुम्हाला प्राप्त होत आली असते। जेल सुटला गेला आणि उर्वरित अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। आत्तापर्यंत 15 चेंडू फेकून झालेत। हो हलक्या हाताने चेंडू रिलीज केला, नो बॉल आहे, अंपायर सिग्नल आला आहे, 2 धावा मिळतील। नरेंद्र दिवाने थोडासा आगळा वेगळा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण अपेक्षा नसताना सुद्धा हा चेंडू फेकला गेला। वाटलं होतं स्लोअर वनचा या ठिकाणी मारा केला जाईल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, टप्पा मिळाला नाही आहे म्हणून की काय बीमरचं स्वरूप प्राप्त झालं। अंपायरशी नो बॉल देन फ्री हिट, क्रिकेटमधील सगळ्यात कठीण आणि सगळ्यात खराब चेंडू मी तर म्हणे नो बॉल। फ्री हिट असेल या चेंडूवर संधी बॅट्समनला, हो संधी मात्र गमावली, परंतु नरेंद्र दिवाने कमबॅक करतोय या चेंडूवर, कारण फ्री हिट होता आणि या फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही। ज्या ज्या वेळा संधी प्राप्त होतात त्या संधीला तुम्ही सामोरं जा आणि त्या संधीचं सोनं करा, फ्री हिटचा फायदा नाही आहे, केवळ धाव येईल एक। टीमची टोटल 28 धावा, खूप सारा आनंद आणि आनंदाचं वातावरण। 19 जानेवारीची रात्र आम्ही सगळे झोपलो नव्हतो आणि 20 जानेवारी सकाळी 8 वाजता या मैदानाकडे आमची पावलं वळली गेली। बघता बघता आजचा हा 5वा दिवस धर्मविचषक 2021 चित्तथरारक रणसंग्राम, क्रिकेटची विलोभनीय दुनिया पॉईंटच्या डोक्यावरून यावेळेस फक्त दिशा दिली। निश्चितच 3-3 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करताना इकडे पाहायला मिळत आहेत। शतरक्षण झालंय, तत्पूर्वी खेळपट्टीवर 3 धावा या ठिकाणी कम्प्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण धावांना महत्त्व आहे, मग ती कोणत्याही माध्यमातून येऊ द्या, धावा येणं गरजेचं असेल। धावांची भूक आहे, लवकर शमणार नाही, लवकर थांबणार नाही, याचं कारण आहे कारण आम्हाला ही मॅच जिंकायची, आम्हाला आमच्या स्वतःच्या संघाचं नाव धर्मवीर चषक 2021 कोरायचं आहे, काळ्या दगडावरची रेष सातत्याने आम्हाला उमटवायची आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला हे चिन्ह जणू काही ध्रुव बाळासारखं चमकवायचं आहे। त्यासाठी आज आता ताबडतोब उद्दिष्टेसमोर ध्येयासमोर जायचं आहे, उद्दिष्टे हातामध्ये असतील। स्लोअर वन, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, निश्चितच चेंज ऑफ पेस, सातत्याने हा बदल आहे कारण मन कवडी गोलंदाजी याला म्हणतात। मित्रांनो, गाडी जशी आभासावर चालते तसा क्रिकेटसुद्धा थोडासा आभासावर चालतोय की बॅट्समनच्या मनामध्ये काय चाललं आहे हे पहिल्यांदा ओळखणं। 3 षटकांचा खेळ झाला, धावायच्या धावपालकावर 31 रन्स, 31 धावा धावपालकावर आणि विकेट गमवल्या माळीनगर टीमने आतापर्यंत 4। सन्माननीय विनोदजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, त्यांच्यासमवेत सागरजीसुद्धा उपस्थित आहेत। कालसुद्धा संध्याकाळी त्यांची रॉयल एंट्री झाली आणि पुन्हा एकदा आजसुद्धा संध्याकाळी रॉयल एंट्री होते, वेलकम आपण आला सरचे स्वागत आम्ही करू। शेवटचं षटक असेल, टीम मीटिंग झाली असेल गेसे टीम, तर लगेचच गोलंदाजाला बोलवा। हरिओम मित्रमंडळ, शहापूरचा हा अद्भुत आविष्कार मित्र म्हणेन हे आश्चर्य आहे की तब्बल 92 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे आश्चर्य आहे आणि हा इतिहास जमा होईल यात तीळ मात्र शंका नाही। 3 षटकांचा खेळ झाला आहे आणि यामध्ये धावा आपण बघू शकाल 31। आपण बघतोय पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला अशी मुवमेंट येते ना, प्रत्येक वेळा असं घडलंय जो संघ खेळत असतो आणि त्या दोन टीमामधील जो संघ विजय होईल त्याला मात्र बाय, हा चमत्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणजे म्हटलं जातं मित्रांनो, आज 4 दिवसापासून हा प्रकार या ठिकाणी घडताना पाहायला मिळतो आहे, हा योगायोग आहे आणि योगक्षमसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल। 3 षटकांचा खेळ झाला, 31 धावा धावपालकावर, शेवटचं षटक गिरसे टीम चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली, 11, 12 आणि 8 टीमची टोटल 31 धावा, विकेट गमावल्या माळीनगर टीमने 4। ऋतिकने पहिले षटक हाताळलं, 1 विकेट घेतली, 11 धावा। दुसरे षटक बबलूने हाताळलं, 12 धावा, 2 विकेट। नरेंद्र दिवाने आले, 8 धावा आणि 1 विकेट। यावेळेस फटका चांगला आहे परंतु चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार नाही,
जजमेंट व्यवस्थित पाहायला मिळाली वासुदेवच्या माध्यमातून पकडलेली ही एक चांगली झेल। तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करू। संध्याकाळचं वातावरण आहे आपला मूल्य वेळ खर्च करण्यासाठी आनंदाचं वातावरण तयार करण्यासाठी आम्हाला थोडंसं एंटरटेनमेंट करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी म्हटलं जातं। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख इतपत भरलं आहे की सुख जवापडे दुःख पर्वता एवढे, ते दुःख कुठेतरी बाजूला ठेवून आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून की काय हे प्रेक्षक या ठिकाणी जमलेले आहेत। संध्याकाळचं सत्र या ठिकाणी सुरुवात होईल कारण 3:19 झाली, पुढील मॅचची नाणेफेक केली गेली। साडगाव आणि श्रद्धा वॉरियर दसई नक्कीच जो संघ जिंकेल त्याने ऑलरेडी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे, परंतु तुम्हाला जिंकावं लागेल कारण निश्चितच हा सामना जिंकलात तर तुम्हाला मोफत एक गोष्ट मिळेल। तुम्ही एक सामना नाही तर तुम्ही तब्बल 2 सामने जिंकाल। 1 विकेट डाऊन, सातत्याने विकेटवर विकेट विकेटवर विकेट जाताना या ठिकाणी पाहायला मिळतात। विकेट जातील तर धावा केव्हा येतील, तारीख पे तारीख निर्णय केव्हा लागेल आणि विकेट गेल्या तर धावा केव्हा येतील। वेळ निघून चालली आहे, वेळेसोबत तुम्हाला चालायचं आहे। मावळतीकडे जाताना सूर्याची किरणं घेऊन जातो, त्या पद्धतीने तुम्ही येताना काहीतरी घेऊन यायला हवं तेव्हा धावपलकावर धावा जमतील। धावा या ठिकाणी स्थिरावल्या, धावसंख्या येते 31 धावा। शेवटचं षटक सक्सेसफुल ओव्हर म्हणावी लागेल। गिरसी टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पहिल्या क्षणापासून चालू आहे, याला म्हणतात टीम वर्क। आज दूरवरचा प्रवास दोन्ही संघाने केला आहे, परंतु हा प्रवास वर्णनात्मक होईल का, प्रवास वर्णन लिहिलं जाईल का बघूया। ओव्हरपिच बॉल होता, आपण बॅटचा फ्लो बघू शकाल, खूप चांगला होता। या बॅट्समनचा स्टान्ससुद्धा खूप चांगला आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आहे आणि यावेळेस मात्र निश्चितच विकेटकीपर संदीप दिवाने हालचाल करतो आहे आणि करावी लागेल। ज्या पद्धतीने समुद्राच्या आतमध्ये हालचाली होतात ना प्राण्यांच्या, त्या पद्धतीने तुम्हाला इन्स्टिंक्टने हा क्रिकेट खेळावा लागेल, तुमच्या उपजत स्वभावाने तुम्हाला क्रिकेट दाखवावा लागेल। धावा त्या धावपलकावर 2:33 धावपलकावर 33 रन्स निश्चितच। आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले, 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या गोलंदाज रोहिदास। ओहो, जणू काही पतंग उडते आकाशामध्ये आणि धागा पुन्हा खेचला जातोय। एक चांगला जेल, जजमेंट म्हणतात याला, एक चांगला जेल पकडला गेलाय। निश्चितच जणू काही आसमंताला पोटला पोचला चेंडू, परंतु एक चांगली विकेट पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळाली। ही गोष्ट गिरसी टीमसाठी चांगली असेल आणि हीच गोष्ट हीच क्रिया मालीनगर टीमसाठी कुठेतरी निगेटिव्ह असेल, विरोधाभास असेल। काय घडतं आहे आणि काय बिघडतं आहे या मॅचमध्ये, 7वी विकेट आणि धावसंख्या पूर्णपणे थांबले, खूप वेळापासून जणू काही श्वास रोखून धरला आहे डगआउटमध्ये, धावा येत नाहीत। आपण बघतोय या षटकामध्ये कमालीचं प्रदर्शन गोलंदाज रोहिदासनं केलं आहे। 3 विकेट घेतल्या, 4 चेंडू फेकून झालेत आणि 1 सिंगल धाव खर्च केले, जबरदस्त बॉलिंग। हा प्रॅकर बॉल, लेग ब्रेक बॉल यावेळेस पाहायला मिळाला, अंपायर डिसिजन, यस इट इज अ व्हाईट बॉल। कारण ज्यावेळा विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला त्या क्षणाला क्विक ॲक्शनने आशाभूत नजरा अंपायरकडे फिरल्या गेल्या आणि पुन्हा एकदा प्रत्युत्तर मिळालं, यस हा व्हाईट बॉल आहे। फक्त 34 धावा धावपलकावर। आपण बघतोय नाणेफेक जिंकली होती मालीनगर टीमने आणि बॅटिंग करण्याचा हा निर्णय किती योग्य असेल। उर्वरित पुढची 20 मिनिटे आणि ही राहिलेली 2 मिनिटे सांगून जातील ही मिनिटे तुमच्यासाठी अग्निपरीक्षा, दाहकता कोणा लागली असेल आणि कोण सुखरूप या अग्निकुंडातून बाहेर निघेल। यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल, निश्चितच विकेट किपर पुन्हा एकदा बीट करून चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये। बाईच्या स्वरूपात एक धाव आली, नक्कीच बाईच्या स्वरूपात एक धाव येईल। धावाय धावपलकावर 35। ओहो हो, लाईन थोडीशी वेगळी पाहायला मिळाली, अंपायर डिसिजन देतील, यस इज अ व्हाईट बॉल। पुन्हा एकदा एक अवांतर धाव, 36 धावा धावपलकावर मालीनगर टीम। मी तर म्हणेन प्रमोदची विकेट गेल्यापासून एकावर एक विकेट पडत गेल्या, कुठेतरी बॅकफुटला ढकललाय, फुल टॉस बॉल, बुमब्रॅग आवाज आला, चेंडू निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। ब्युटिफुल, खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला, मॅग्निफिशियंट, अव्वल दर्जाचा फटका, ग्लोरियस शॉट, यू सिक्सर, 6 धावा। षटक संपलं, पहिली इनिंग कंप्लीट झाली, पहिला डाव या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि धावा त्या धावपलकावर 42। विजयासाठी 43 धावांची गरज असेल गेसे टीमला, होतील की नाही प्रश्न असेल, कोण जिंकेल ही मॅच, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, हू विल विन दिस मॅच, सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आमचे पाटील सर, त्यांना आम्ही आमंत्रित करू या मायक्रोफोनवर। थँक्यू।
थैंक यू रमेश सर। सायंकाळचे ठीक आपण वेळ बघितली तर 3:23, 28 दुपारचे, माफ करा। सामना मात्र आज लवकर संपतील असं वाटतंय आम्हाला, कारण ज्या पद्धतीने सामने झालेत आज स्पिरिट खूप चांगला पाहायला मिळाला। आणि आपण सामना पाहतो शिवम गेरसे वर्सेस मलिपारा मुडपाड। शिवम गेरसे संघासाठी लक्ष छोटा असेल, कारण मागचा सामना मी पाहिलाय, त्यानं तब्बल 78 धावा कुठल्या होत्या। आणि वासुदेव दिवानेने काय दिवाने बनवलं होतं प्रेक्षकांना, 13 चेंडूमध्ये 53 धावा, पहिलं अर्धशतक लगावलं या स्पर्धेमध्ये त्यानं, आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेत शोभा वाढवली। त्या संघानायकांसमोर हा सामना, मात्र तेव्हा वेळ वेगळी होती, मित्र लक्षात घ्या, जेव्हा ते सामना केले ना, दुसरा सामना, जेव्हा पहिला सामना ते खेळले तेव्हा वेळ होती, मी म्हणेन सकाळचे ठीक 10:30 वाजले होते, आता मात्र 3:30। मगाशी संघ होता डी के स्पोर्ट्स, आता मात्र संघ आहे तो मीच म्हणेन मुरबाडा। सगळंच बदललं आहे, वेळ बदलली, काळ बदलला, सत्र बदललं, खेळाडू बदलले, बघायचं आहे आता। सामना तोच आहे, 4 षटकांचाच, पॉवर प्लेसुद्धा तेच असतं तुमच्यासमोर। जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे। मागच्या सामन्यामध्ये 44 लक्ष होतं, मात्र ते लक्ष पूर्ण करू दिलं नाही आहे साडगाव संघानं। बघायचं आहे हा सामना चेस होईल की नाही आहे, बघायचं आहे। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, आनंद लुटत आहे आमचा प्रेक्षक। मी कालसुद्धा म्हटलं होतं की प्रेक्षकांना बघितल्यानंतर मला लॉर्ड्सच्या मैदानाची आठवण आली, लंडनला असत लॉर्ड्सचं मैदान इंग्लंडमध्ये, की जेथे तुम्ही असे बसून मस्तपैकी सामन्याचा आनंद लुटू शकता। तिथे वेगळे स्कॉट आहेत, जर तुम्ही ब्लेझर घालून गेलात तर तुम्हाला वेगळ्या स्कॉटमध्ये बसावं लागेल। तुम्ही ड्रिंक करत सामन्याचा आनंद घेत असाल तर तुम्हाला वेगळा, तिथे वेगळी पद्धत असते बसण्याची, अशी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बसण्याचे स्कॉट वेगळे आहेत, म्हणून तर लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी म्हटलं होतं। चला बोलूया आपण या क्रीडांगणावरती, गवी खाडे क्रीडांगण, या प्रणांगणामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचं आणि यूट्यूबला पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी मच्छिंद्र पाटील पुण्याशी एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतोय। ही स्पर्धा आपण दादांच्या शुभाशयाने पाहतोय, वन मॅन शो वन मॅन आर्मी। आणि स्पर्धेला अभिजित सावण आमचे सर, आकाश डोंगरे, त्यानंतर अभिजित कुडव आणि कल्पेश जाधव, व्हेरी गुड जॉब, खूप सपोर्ट आहे स्पर्धेला, ग्रेट सपोर्ट फ्रॉम दॅट पर्सनॅलिटीज। आणि स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेचे प्रणेते आमचे विद्यमान नगरसेवक सर्वांचे लाडके दादा, म्हणजे निश्चित आमचे विजयभाई भगत यांच्या माध्यमात ही स्पर्धा आपण पाहतोय। चला सामन्याकडे बोलूया आपण, विजेत्या संघाला मात्र बाय, म्हणजे बाय वन गेट वन फ्री, एक सामना जिंकला तर तुम्ही 2 सामने जिंकाल, एक सामना मोफत दिला जाईल, हे चित्र आम्ही 5व्यांदा पाहतोय। 5वा दिवस आज तेच घडतंय, जो संघ खेळतोय त्यालाच विजय मिळतोय, त्यालाच बायची पुढे चिठ्ठी मिळते, आणि चित्र तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल। तर बघायचं कोण सामना जिंकणार, पुढचा सामना श्रद्धा दसई वर्सेस साडगाव, तत्पूर्वी शिवम गैरसे वर्सेस माली पाडा मुरपाड, कोण जिंकणार बघायचं आहे। ऑल दी बेस्ट, 43 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन उतरलेला असंघ बघू शकाल आपण इन ॲक्शनमध्ये। गोलंदाज पहिल्यांदा सज्ज होतोय, पहिला चेंडू याली मात्र फलंदाज बाद, यस इज गॉन, ॲब्सुटली गॉन, इज गॉन फॉर द प्लॅटिनम डक, फास्ट विकेट गॉन, फर्स्ट ब्रेक टू विकेट। थँक्यू, तर जेव जॉब आहे मेन, तो पहिलाच धक्का दिला आहे यालीमध्ये फलंदाज संदीप, बॅक टू द पॅव्हिलियन संदीप दिवाने। मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती त्यानं, मात्र या सामन्यात काही करू शकला नाही आहे। मात्र आता वासुदेव दिवानाकडे लक्ष लागले असतील सर्वांचेच, ही इज अ एक्सप्लोजिव्ह बॅट्समन, अत्यंत घातक फलंदाज टेनिस विश्वातील, आणि त्याला साथ दिला तर ऋतिक ऑन साईडला चेंडू, मात्र शॉर्ट बॉलच्या माध्यमात हो वाटा कॅच, जबरदस्त जल टिपला आहे, मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं। बऱ्याकडे नाव सांगायचं कधी सांगणार दादा, सुनीलचं मी खरोखरच कौतुक करेन, फंटास्टिक कॅच सर्कलच्या आतमध्ये, 8 विकेट पण झाले आमच्या लक्षात, सॉरी कारण 12 खेळून आम्ही विचारत होतो कोण खेळू आहे, 2 गडी बाद झालेत, काय भविष्य आहे सामन्याचं। मागचा सामना तुम्ही फार लवकर मी म्हणेन वन साईड जिंकला होतात, कारण 78 धावा टोकल्या होत्या, मात्र तेव्हा तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी केली होती, आता तुम्हाला धावा चेस करायचे आहेत, बर्डन असतं जेव्हा तुम्ही धावा चेस करता, कारण तुम्हाला मेंटेन ठेवणं भाग पडतं,
जे तुम्ही रन रेट रिक्वायर्ड रेट असतं ते मेंटेन ठेवणं भाग पडतं, त्यामुळे दोन झलटी प्ले सुनीलचं मी कौतुक करायला विसर नाही. त्याच्या उंचीचा फायदा त्याने घेतला आहे, बॉडीने खूप लवकर स्ट्रेच केला आयामध्ये, कारण उंची फार चांगली आहे त्याची. आणि क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंची जास्त उंची आहे त्याला गोलंदाजीमध्ये मात्र त्याचं सहकार्य मिळालं आहे. ऑस्ट्रेलिया असेल, वेस्ट इंडिज असेल, उंच 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 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. आणि बघायचं आता नवीन फलंदाज मध्ये ते पाचांक करतो स्ट्राईक एंडला राहुल राहुल दिवाणे बघायचं आहे. नॉन स्ट्राईकला मात्र वासुदेव दिवाणे माशासारखा तडपडतो स्ट्राईकसाठी. ऑन साईडला पुल पुल मात्र सक्सेसफुल, चेंडू ट्रॅव्हल होतोय दोन खेळाडू चेंडूच्या मागे, बघायचं चेंडू ट्रॅव्हल होईल. आणि वन बाउन्स टू बाउन्स चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी, जबरदस्त स्टार्ट. थँक्यू प्रशांत, बघा इज ऑन द हॅट्रिक, हॅट्रिक वरता होता मात्र पद्धत ज्या पद्धतीनं राहुलने त्याला प्रत्युत्तर दिलंय, जवळजवळ जबरदस्त त्यानं हे दिलंय. खूप चांगलं मी म्हणेन सुरुवात केली, कारण जसं काही पॅमिलीमध्ये सेट होऊन गेल्या फलंदाज चौकारानं सुरुवात करतोय मॅग्निफिसंट स्टार्ट, कारण दडपण होतं संघावरती, दडपण झुंकारणं फार महत्वाचं होतं. आणि ती मोलाची कामगिरी करतोय जबरदस्त स्वीकारताना. फुल टॉस शॉटपॉलच्या माध्यमातून खूप चांगलं सिलेक्शन बघायचं आहे. थ्रो मात्र बाउन्स दिला आहे, थ्रो एक्झॅक्टली असं दिला तर तुम्हाला वेळ जाईल, कारण थ्रो एक्झॅक्टली ऑन द स्टम्प डायरेक्ट पाहिजे होता. थ्रो मात्र बाउन्स दिला, बाउन्स बाउन्स होईपर्यंत 3-4 सेकंद जातात, कलेक्टपर्यंत 2-3 सेकंद जातात, त्यामुळे बराचसा वेळ जातो. आणि याचमुळे धावसंख्येला आकार आला, गुड क्रिकेट आफ्टर 4 इज अ गुड कम बॅक. आणि 5 धावसंख्या आपण पाहतोय मैदानावरती, जिंकण्यासाठी गरज आहे ती 43 टू टार्गेट. सामन्यामध्ये मात्र परिवर्तन सातत्याने बघू शकाल आपण, चेंजेस आणताना वाऱ्याचा वेग जास्त पाहायला मिळतोय. द फ्लॅग्स आर वीविंग बर्ड्स आर फ्लाइंग, ब्युटिफुल अँड फॅबुलस ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. यू आर द वॉचिंग द बिग फाईट वर्सेस शिवम गेरसे वर्सेस मुरबाड, यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. दोन्ही संघ तेवढेच घातक आहेत, दोन्ही संघ या परिसरातील प्रचलित संघ आहेत, दोन्ही संघांमध्ये तेवढेच दिग्गज खेळू आहेत, त्यामुळे सामन्याचा चित्र सामन्याचा रंग फार वेगळा असणार आहे. छटा उमटवणारा सामना असणार आहे हा सामना, अत्यंत घातक सामना असणार आहे या मैदानावरती. ओव्हर द विकेट येताना प्रशांतचा चेंडू ऑली ऑन द टर्न, खूप चांगला फटका कन्वर्ट केला चेंडू ट्रॅव्हल द स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू थांबणार नाही आउटफील्ड क्यूबिक आहे, दॅट्स अ 4 रन्स. शिवसेनेच्या माध्यमातून आपण वातावरण पाहतोय दादांच्या माध्यमातून, कारण दादा शिवसेनेचेच नगरसेवक आहेत, जबरदस्त व्यक्तिमत्व आणि संपूर्ण भगवय वातावरण. आणि जेव्हा जेव्हा मी शहापूरमध्ये येतो तेव्हा संपूर्ण आम्हाला काल साहेबांचा जयंती होती, साहेबांची जयंती, त्यामुळे संपूर्ण कटआउट शहापूरमध्ये आम्ही पाहिलेत हे वातावरण शिवसेनेच्या माध्यमातून. पुलटा चेंडू खूप चांगला एक्झिक्युटिव्ह चेंडू ट्रॅव्हल झाला तर मात्र बघू इंटरनॅशनल लेवल क्रिकेट दाखवत असताना चेंडू, इट शुल बी 4-1, 1 बाउन्स 1 अगेन्स्ट 1 सेकंड चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट अटॅकिंग स्टान्समध्ये क्रिकेट खेळत असताना, अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना. आणि धावसंख्या होती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, एकूण धावा आपण पाहिल्या त्या 13 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद, नंतरच्या 4 चेंडूवरती आपण पाहिलेत ते तब्बल 3 चौकार. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाजची दादागिरी, नंतरच्या चेंडूवरती फलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. क्रिकेटमध्ये बदलत असतं वातावरण. आणि 13 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस, सुरुवात खूप चांगली झाली गोलंदाजची, मात्र उत्तरार्ध खराब राहिला. शॉर्टआर्म चेंडू फेकले त्यानं, शॉर्टपेच चेंडू फेकले, खूप चांगली फलंदाजी केली फलंदाजानं, राहुलला साथ दिली मात्र मी म्हणेन वासुदेवनं जबरदस्त. 13 धावा धापांकवरती जिंकण्यासाठी गरज आहे ती 43 धावांची. आणि आता मात्र 13 धावा आल्यात, येणारे चेंडू आता आता 18 आणि गरतीमध्ये 30 धावांची सरासरी आता वाढली, कारण आता सरासरी तुमच्या समोर असणार आहे 10.0 ची. तर प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला आता मात्र षटकामागे 10 अस्किंग रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, शांत प्रेक्षक आमचा वर्ग सामन्याचा मनमनात आनंद लुटत असताना, प्रेक्षक म्हणजे मित्रांनो समुद्र, जर उसळला ना तर लाट असते, आणि शांत प्रेक्षक यावेळी सामन्याचा आनंद घेत असताना. ओ हा चेंडू बघा, क्रॉस हिट बॅटेड खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला शॉटॉबॉलच्या माध्यमातून. फलंदाज खूप लवकर मूव्ह झाला होता, त्यामुळे बॉडी लँग्वेज ओळखली होती गोलंदाजनं सुनीलनं. सुनील तेवढा चाणाक्ष गोलंदाज आहे, उंचीचा फायदा करत असताना काय झेल टिपले त्यानं मॅग्निफिसंट, खरोखरच कौतुक करावं लागेल. दॅट वॉज अ ब्रिलियंट कॅचेस, 2 झेल त्यानं टिपले होते.
ब्यूटिफुल परफॉर्मन्स बघायचं गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढंच चांगलं कर्तृत्व दाखवत असताना पुन्हा एकदा ऑनसाइड खेळण्याच्या नादामध्ये चेतक पुढे सरकला आहे आणि दुसऱ्या अटामध्ये जेल घेण्याचा प्रयत्न नाहीये चुकलाय क्षेत्ररक्षक मी म्हणेन डीपमध्ये क्षेत्ररक्षक जितेशला मात्र काम करता आलं नाही खूप सुंदर गोलंदाजी आहे मात्र त्याला सहकार्य मिळालं क्षेत्ररक्षणाचं त्याची उपयुक्तता तो दाखवू शकेल मध्ये तसं काही होताना दिसत नाहीये थोडंसं खराब क्रिकेट मी निश्चित म्हणणार नाहीये मात्र प्रेशर क्रिकेट मी निश्चित म्हणेन आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द टीम प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर इफ यू प्ले इन अंडर प्रेशर यू कांट शो टॅलेंट अँड क्वालिटी सो आय काइंडली रिक्वेस्ट यू शो युअर नॅचरल गेम तुमचा स्वाभाविक खेळ दाखवा तुम्ही दबावामध्ये क्रिकेट खेळलात ना तर तुमचा तो नैसर्गिक खेळ दिसणार नाही प्रेक्षकांना त्यामुळे तुम्ही सहज क्रिकेट खेळा क्रिकेटला एन्जॉय करा तेव्हा मात्र क्रिकेटचा कस लागेल तुमचा आणि क्रिकेटचा दर्जा जो तुम्हाला दाखवायचा आहे ना तो तुम्ही ते दाखवू शकाल मैदानावरती तेच क्रिकेट आपण पाहतोय सामना खूप चांगला रंगेल कारण ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 78 धावांचा उच्चांक दाखवला होता वासुदेव दिवाणीने अर्धशतक ठोकलं जे 5 दिवसामध्ये कोणालाच जमलं नाहीये मध्ये बघायचं सामने संघाचं भवितव्य काय असणार आहे ब्युटिफुल शॉट लवली लवली स्ट्रेट ड्रायमध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना वासुदेव सारख्या फलंदाजाला थांबवणं एवढं सोपं नाही आहे स्ट्रायकरला फलंदाज बघू शकाल आपण वासुदेव अत्यंत घातक आणि भयंकर फलंदाज आहे इज अ एक्सप्लोजिव्ह बॅट्समन इज अ ॲग्रेसिव्ह बॅट्समन अग्रेसिव्ह बॅट्समन मी यासाठी म्हणेन कारण तो तेवढाच आक्रमक आहे आणि तेवढ्याच विस्फोटक आहे तो व्हेरी डेंजरस क्रिकेट इन द टेन स्किल वर्ल्ड पुलटा चोंडू प्रचंड ताकदीचा वापर विथ ट्रिमेंडस पॉवर तिथे जज करतोय ओ गुड फिल्डिंग थ्रो मात्र बाउन्स दिला ब्युटिफुल फिल्डिंग प्रदर्शन दाखवत असताना धावसंख्येला आकार बघा सामना नेट टू नेट फाईट चालू आहे दोन चांगले संघ त्या परिसरातील आणि मागच्याच आठवड्यामध्ये दोन्ही संघानं फायनल जिंकलेले आहेत त्यामुळे दोन्ही संघ तेवढ्याच आक्रमकतेचे आहेत त्यामुळे एकमेकाच्या जमेच्या बाजूंचा गाढा अभ्यास आहे त्यामुळे सामना एवढं सोपं नाही आहे जिंकणं एक कोणी संघाला सामन्याचा चित्र आपण बदलतो धावसंख्या पुढे सरकत असताना 15 धावा होतात 43 धावां चेस करत असताना खूप चांगला सामना पाहायला मिळतो मैदानावरती रिवर्सच्या माध्यमातून चुकी केली मी म्हणेन शॉर्टचं सिलेक्शन चुकलं कारण जो खेळू आहे तो पॉईंटला आतमध्ये त्याच्या डोक्यावर एक्झिक्यूट करायचा होता मग रिवर्स खेळण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स फार महत्त्वाचं आहे सेल्फ कॉन्फिडन्स शॉर्टसाठी जागा बनवणं शॉर्टचं सिलेक्शन करणं बॉडीचं मुवमेंट ॲट द टाईम शॉर्टमध्ये येणं बॉडीचं बॅलन्स करणं या फार क्रिया कराव्या लागतात तुम्हाला त्यासाठी तुम्हाला गरज आहे तुमच्या आत्मविश्वासाची सेल्फ कॉन्फिडन्स आणि यावेळी मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते गुड बॉलिंग गुड कम बॅक तेवढ्याच चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न बघायचे दोन चेंडू मात्र बॅक टू बॅक बीट केले आहेत आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर आपण बघू शकाल लॉस ऑफ द टू विकेट्स 15 लॉस ऑफ द टू विकेट्स त्यामुळे सामन्याचं चित्र आता मात्र बदलेल 12 चेंडू आणि गरज येते मात्र 28 धावांची विश्वास बसत नाही आमच्या डोळ्यांवरती कारण ज्या संघाने या स्पर्धेमध्ये उच्चांक दाखवला 78 धावांचा तो संघ मात्र आता 43 धावा काढताना किती संघर्ष करतोय ह्याचंच नाव आहे क्रिकेट मित्रांनो कारण प्रत्येक दिवस तुमचा नसतो प्रत्येक वेळ तुमची नसते आणि प्रत्येक काळ तुमचा नसतो बदलत असतं परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 78 धावा टोकल्या तोच संघ 43 धावा काढताना काय एवढा घामाघूम होतो कारण त्यांच्यासमोर आता वेळ वेगळी आहे संघ वेगळा आहे परिवर्तन मगाशी प्रथम फलंदाजी केली म्हणजे सक्त गेले आता मात्र धावा चेस करायचे आहे ट्रिमेंडस प्रेशर ज्याला म्हटलं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये ते ट्रिमेंडस प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतंय त्यामुळे सामना फार चांगला होईल 12 चेंडू 28 धावांची गरज मी कौतुक करेन गोलंदाज सुनीलचं ज्याने या षटकामध्ये तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 4 चेंडू त्याने डॉट फेकले आहेत ओ व्हॉट अ ब्युटिफुल अँड फॅबलस परफॉर्मन्स फ्रॉम द सुनील कौतुक करायला मी विसरणार नाहीये सुनीलचं येणारे चेंडू 12 आणि 28 धावांची गरज डोंट वेस्ट टाइम नाऊ इमिजिएटली स्टार्ट द मॅच सामन्याचं रिदम तोडू नका सामना ज्या रिदममध्ये त्या रिदममध्ये होते तेव्हा सामन्याची मजा वेगळी असते सायंकाळचं वातावरण हळूहळू तुम्ही बघू शकाल आता मैदानावरती सावली पसरत असताना झेंडे फडकत असताना पक्षामध्ये संचार करत असताना रशिंग अँड चेअरिंग क्राऊड अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू प्रेझेंट आर यू आर द वॉचिंग द बिग फाईट सो प्लीज डोंट गो एनीवेअर जॉईंड विथ अस धर्मे ट्रॉफी 2021 यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुल मात्र पुल सक्सेसफुल पंचांचा इशारा ओनली एक धावेचा येईल त्यामुळे एक धाव्याने फारसा फरक पडणार नाहीये येणारे चेंडू 11 आणि गरती मात्र 27 धावांची आम्हाला तो वासुदेव बघायचा आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये मैदानावरती अहंकार माजवला होता आम्हाला तो वासुदेव पाहायचा आहे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सर्वांची मने जिंकली आम्हाला तो वासुदेव पाहायचा आहे की ज्या वासुदेवानं मैदानावरती अहंकार माजवला सकाळच्या सत्रामध्ये किती गरमाट दाखवली त्यानं तो वासुदेव आम्हाला पाहायचा आहे बघायचं तो वासुदेव आम्हाला पुन्हा पाहायला मिळेल का येणारे चेंडू 11 आणि गरती मात्र 27 धावांची थरार क्रिकेटचा अजून नाही आहे मैदानावरती कारण सामना नेट टू नेट फाईट नाही आहे सामना अजून बॅलन्स नाही आहे स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताचा राहुलला बघू शकाल आपण बाराबा खेळून सुद्धा चिंतेचा सावडे त्याच्या चेहऱ्यावरती कारण त्यांना जास्त टेन्शन असतं
येणारे चेंडू मात्र 11 आणि गरज होती मात्र 27 धावांची. सामना खूप चांगला आहे. गोलंदाजी मध्ये प्रमोद कर प्रमोद नेहमी तिसरे षटक हाताळतो, त्याला अनुभव आहे तिसऱ्या षटकाचा. खूप सुंदर सामना पाहायला मिळेल, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. उद्या मात्र अजून तुम्हाला एक वेगळं स्वरूप पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेचं स्वरूपच दादांचं तसं आहे. सातत्याने परिवर्तन, सातत्याने नवीन स्वप्न, नवीन संकल्पना राबवून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते. मी म्हणे शहापूरचा अभिमान ही स्पर्धा. पुलटा चेंडू फायदा उचलू शकला नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक, शतकक्ष कोणी नाहीये. नो मॅच लाईन मध्ये तीन तीन शतकक्ष चेंडूच्या खाली येताना मात्र दोन दबा अडवू शकला नाहीये. थोडासा उशीर होतोय, बघायचंय अति गाई संकटात नेईल का. Yes, is gone, no doubt. Communication gap between the wicket. He was not responding for third. He looking for third, but second wave wicket is gone down now. And Dawsingham akar matra donya Dawsingham. Enare chendu da ani garati matra 25 dhavanchi. Samnyache chitra badlat astana 12 chendu 28 chi garaj hoti, tyanantar 11 chendu 27, ata matra 10 chendu 25 dhava. बघायचंय क्षणाक्षणाला सामना चित्र बदलवतोय. क्षणाक्षणाला सामन्यामध्ये मात्र चित्र निर्माण पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना पनामा कॅप घालून नरेंद्र रेल्वेकडून खेळतोय. सीझनचे खेळाडू ते सीझन आणि मित्रांनो टेनिसमध्ये फार फरक आहे, तो फरक तुम्हाला मी सांगेन निश्चित. येणारे चेंडू 10 आणि गरज होती मात्र 25 धावांची. बघायचंय काय क्रिकेट असणार मैदानावरती. ओ यावेळी मात्र डान्सिंग डाऊन टू विकेट, फलंदाज डाऊन टू ट्रॅक आला होता. एज लागते, चेंडू मागे निघून जातोय, फक्त सिंगलच पाहायला मिळते. आणि धावसंख्येला आकार नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज होती मात्र 24 धावांची. मागच्या सामन्यामध्ये केलेली फलंदाजी आम्हाला पाहायची होती, मात्र ते जमत नाहीये. कारण गोलंदाजीमध्ये फार चांगला अनुभव असणारे दिग्गज वेंटरन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याने क्रिकेटमध्ये खूप ऊन वारा पाणी पाऊस अप अँड डाऊन्स पाहिले आहेत आणि क्रिकेटचा दर्जा दाखवत असताना. येणारे चेंडू 9 आणि 24 धावांची गरज. सामन्यामध्ये थरार निर्माण अजून केला जात नाहीये, मात्र हे तीन चेंडू या षटकातील फार महत्वाचे असणार आहेत. फलंदाज आलेल्या बॅटचा फेस खोलतोय, मात्र उंची जास्त लांबी कमी, जजमेंट नाहीये. एकतर झेल पण गेला आणि षटकार पण गेला, तेली गेलं, तुपी गेलं, आती राहिलं ते फक्त धोपाटलं. दॅट्स अ सिक्स, नॉट अ गुड क्रिकेट. मात्र 8 आणि गरज होती मात्र 18 धावांची. नॉट अ गुड क्रिकेट. आज हेल पण सोडलाय, षटकार पण सोडलाय, त्यामुळे जीवनदान दिलाय तुम्ही नरेंद्रला. नरेंद्र अटॅकिंग स्टार्स मध्ये बघू शकाल, त्याला खूप मोठा फलंदाज आहे. यायले मात्र क्रॉस बॅट स्ट्रोक, चेंडू मध्ये लेग ब्रेक किती चांगला पाहायला मिळाला. बघा लेग ब्रेक केलाय हा चेंडू गोलंदाजानं, भुरल घातली प्रेक्षकांना. ओ व्हाट अ कमबॅक, सुपर कमबॅक, एका षटकांत कमबॅक केलाय, सुपर कमबॅक. येणारे चेंडू मात्र 7 आणि गरज होती मात्र 18 धावांची. हा चेंडू शेवटचा या षटकातील फार अनमोल आणि बहुमूल्य असणार आहे. हा चेंडू यायले मात्र 20 टन खेळलाय, चेंडू डीप कवरला जातोय, फक्त एकदा दोनदा मॅचचा माणूस. थोडस फंबल स्लाइडली मिस फील्ड, हो वॉटर रनिंग, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. यास गॉन, फलंदाज नरेंद्रला परतावं लागेल. एक षटक आणि 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा, थरार क्रिकेटचा. नरेंद्रला दिलेला जीवनदान मात्र फायदा उचलू शकला नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा तोच आकडा, ज्या दिवशी साहेबांचं निधन झालं 17 तारखेलाच, काळाचा दिवस, महाराष्ट्राला पोरका घेऊन गेला साहेब. आणि तोच आकडा बघायचा, 17 खतरा कोणावरती असणार आहे आता. 6 चेंडू 17 धावा. काल मात्र साहेबांची जयंती होती आणि जबरदस्त वातावरण होतं या शहापूरमध्ये. सर्वत्र उपक्रम होते, रक्तदानाचे शिबिर होते, काही लोकांनी लोकसेवा केली त्याच्या माध्यमातून. कारण साहेबाने केलेला वारसा आपल्याला पुढे जपायचा आहे. साहेब जाता जाता सुद्धा सांगून गेले, रडायचं नाही फक्त लढायचं. जबरदस्त मुंबई आमची आमची हे सांगून गेले साहेब. 6 चेंडू 17 धावा, बॅक टू क्रिकेट. बोलू आपण सामन्याकडे. सायंकाळचं वातावरण आता मध्ये खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आणि सामना आता रंगणार मात्र शेवटच्या टप्प्यात. 6 चेंडू 17 धावांची गरज. हा चेंडू स्ट्रेट ड्राव, लवली शॉट,
आमच्या मान्यवरांना सलामी देतो की काय फटका सजवलाय, जबरदस्त बॅटिंग। थैंक यू डीजे। 12 चेंडू 11 धावा, वासुदेव मैदान वरती है। जो पर्यंत वासुदेव असणार आहे, एज लॉन्ग एज वासुदेव विल बी देयर द मैच विल बी सेफ फॉर द टीम, शंकाच नहीं है। ओ वासुदेवला थांबवणं सोपं नाहीये, पंचाने सांगितलंय इट इज वाइट। करचेडू टर्न झाला टप्पाबंद, खूप बाहेर विकेट कीपरने कलेक्ट केलाय। प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन द फिल्डर, यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम, एव्हरीवेअर इज द प्रेशर। जबरदस्त सामना पाहायला मिळतोय। येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरजेती मात्र 10 धावांची, मागच्या एका चेंडूमध्ये तब्बल 7 धावा आल्यात। फुलटा चेंडू प्रचंड प्रहार केलाय, चेंडू आउट ऑफ पार्क, दॅट्स अ सिक्स। हो व्हाट अ बॅटिंग। एकदा बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो वासुदेव साठी जोरदार टाळ्या होऊ द्यात, जबरदस्त फलंदाजी, याला म्हणतात वा काय खेळतोय मैदानावरती, जबरदस्त। हाऊ टू प्ले इन अंडर प्रेशर, हाऊ टू प्ले इन ट्रिमेंडस प्रेशर, हे त्याला चांगलं ठाऊक आहे आणि दाखवत असताना 4 चेंडू 4 धावा आणि सामना जबरदस्त खुला केलाय। पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी। येणारे चेंडू 3 आणि गरजेती मात्र 4 धावांची, अजूनही सामना तेवढाच चांगला आहे। 3 चेंडू आणि 4 धावा, बघायचा सामना कोण जिंकणार, हु विल बी विनर, कोणता संघ पुढे सरकणार, कोणता संघ येणार, तो मात्र आपण पाहणार आहोत या संघासमोर। येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज थरार क्रिकेटचा। फुल टॉस, ओ व्हाट अ ब्रिलियंट फिनिश, यस यस फिनिश, व्हाट अ ब्रिलियंट फिनिश, याला म्हणतात वासुदेवचा दणका, क्या बात है, अप्रतिम फलंदाजी, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, माइंड ब्लोइंग फॅबुलस अँड ब्युटिफुल अँड ट्रिमेंडस, जबरदस्त दाखवलं मैदानावरती, क्लास दाखवत असताना एका षटकामध्ये 17 धावा होऊ शकतात हे दाखवून दिलं त्यानं आणि काय फलंदाजी केली मैदानावरती। आज तो वासुदेव ज्यानं 50 धावा पूर्ण केल्यात या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा विजयाची पताका या वेळीमध्ये दाखवत असताना, व्हॉट अ ट्रिमेंडस बॅटिंग परफॉर्मन्स अँड व्हॉट अ ब्रिलियंट फिनिश, जबरदस्त सामना। आई रे 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 रे